आणि आमची जे पंचपत आहे त्याचं आम्ही अपग्रेडेशन केलं आहे आणि फायबर पर्यंत आता फायबर पोचलेली त्याच्या काही लोकांनी जिपॉन वगैरे पण दिलेलं आहे, इपॉन केलेलं आहे आणि आम्ही आता रिलायन्स आणि कधीच आम्ही देऊ शकतो फक्त आम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड एमआयपी वेगळं लायसन्स आहे केबलसाठी, जिओटीचं वेगळं लायसन्स आहे ब्रॉडबँडसाठी आणि टेलिकॉमची वेगळी ही आहे त्याची कंपाईन करून आमच्या हातात आलं ना आम्ही ह्या पण सर्व्हिस देऊ पण ह्या तिन्ही ह्याचे जे वेगवेगळे नॉर्म्स आहेत ना ते आम्हाला करू देते कारण आता जर ब्रॉडबँड त्याचं आय एस पीने बिल काय करून जेव्हा आम्ही परत कमी त्या निघेल आमचं नेटवर्क दहा जे बिल आहे ना ते आत्ता सरकारने जे काही हे काढलं आहे ना ते सर्व्हिस प्रोव्हाइड एम एस ओ ब्रॉडबँड जो आय एस पी असेल त्यांनी पण टेलिकॉम म्हटलं आणि बी एस एन एल जर हात मिळाला तरी बी एस एन एल तर आमचं अस्तित्व संपलं अस्तित्व संपलं आम्ही जे छोटे छोटे ऑपरेटर आहात एवढं सर्व निर्माण केलेलं आहे एम एस ओ ला आमच्याकडून पैसा मिळतो पण तो आमचं अस्तित्व याच्यामुळे बेसिकली सर जिओला आम्ही नको जिओला हा मिडल मॅन म्हणजे केबल ऑपरेटर नकोही पाहिजे त्यांना डायरेक्ट ग्राहकाशी संपर्क करायला पाहिजे म्हणजे त्यांचा तो आम्हाला त्यांना फिनिश करायचा म्हणजे त्यांचा तोच चालू आहे आणि हा आपला जो सरकार आहे त्यांना खूप सपोर्ट करतो त्यांना अंडरग्राऊंड केबलिंगसाठी आणि आमची आता ओव्हरहेड केबलिंगसाठी त्यांना त्यांनी काहीतरी हे काढायचा विषय चालू केला आहे कटिंग करणं म्हणजे हे सगळं षडयंत्र चालू आहे थोडक्यात सांगतात पेपरवाला आपल्या इथे पहिले तर भारत पेपर पाठवायचं छोटा यायचा आणि तो बिल द्यायचा तीन महिन्याचं त्यांचं जसं असं अस्तित्व पेपरवाल्याने कमी करून टाकले 9 महिने तसं आपलं जसं गिरणी कामगार गेले तर तसं आमचं अस्तित्व आता जायचं त्याच्यावर जिओ 6 महिने फ्री देतो 6 महिने जिओ फ्री आणि आता ते म्हणतात की ओव्हरहेड वायर नको माझं त्यांच्याशी बोलणं झालंय आज किंवा उद्या तुमची फी पेट होईल त्यांच्यावर जीवन मी जेव्हा त्यांच्याशी बोललो त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला काही आम्हाला या सर्व लोकांना बरोबर घेऊन काम करायचं किंवा सगळ्या लोकांना बरोबर घेऊन मला असं वाटतं ती फेरली मिटिंग होऊ देत ते काय म्हणताय तुम्ही काय म्हणताय ते एकदा पहिल्यांदा ही गोष्ट होऊ देत मग आपल्याला त्यांच्याशी नीट बोलता येईल कळलं आम्ही सगळे बरोबर आहोत तुमच्या त्याची तुम्ही काळजी करू नका फक्त ती सर्व लोक जे आहेत त्यांचंही म्हणणं एकदा ऐकून घ्या मला असं वाटतं ते पवार म्हणून असेल तर ती उद्या बैठक तुमची होईल त्याला तुम्ही सदस्य तुम्हाला सांगतील गव्हर्नर सांगतील कुठे बैठक आहे तर त्याप्रमाणे तुम्ही त्या बैठकीला असं का त्यांच्याशी बोलून घ्या ते काय म्हणतात एकदाच कळत एक म्हणणं असं की त्यांनी बऱ्याच लोकांचं ॲग्रीमेंट करून घ्या आणि आत्ता ॲग्रीमेंट केल्यानंतर ते कोणालाही बोलवत नाही किंवा पाहिजे बरोबर आहे आता पण बैठक नाही झाली तुमची बोलून तर घ्या बैठक ना म्हणजे आपले विचार त्यांचे विचार एकमेकांना त्यांना कळेल त्यांना काय म्हणायचं एकदा तुम्हाला कळेल कम्युनिकेशन गॅप असेल एकदम जाईल पहिल्यांदा तुम्हाला एक क्लॅरिटी येईल त्यांना काय म्हणायचं त्यांना एक क्लॅरिटी येईल तुम्हाला काय म्हणायचं मला असं वाटतं उद्या बैठक ते दुरुस्त लावतील त्याच्यानंतर आपण रिपोर्टिंग साहेबांना करू साहेब त्यांच्याशी बोलतील काय करायला पाहिजे वेळ कुठे उद्याच भेटतोय ना समजा उद्या नाही भेटला थांबणार आहे थांबणार आहे का नाही ना उद्या भेटू नक्की